या सगळ्या चर्चांमुळे मुंबईतलं राजकारण जरी काहीसं तापलं असलं तरी मुंबईकरांसाठी मात्र एक गारेगार बातमी आहे. वातानुकूलित लोकलच्या रूपानं मुंबईकरांना नव्या वर्षाची भेट आता मिळणार आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महत्वाची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2018 पासून मुंबईत वातानुकूलित लोकल धावणार आहे. यासाठी वातानुकूलित लोकलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या समितीने रेल्वे मंत्रालयाकडे अहवाल सोपवला आहे. समितीने अहवालात महत्वाच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आवश्यक फुटओव्हर ब्रिज बांधणं, अस्तित्वात असलेल्या फुटओव्हर ब्रिजचा विस्तार करणं, फुटओव्हर ब्रिज पुनर्स्थापित करणं, फेरीवाल्यांना फुटओव्हर ब्रिज प्रतिबंधित करणं, रेल्वे स्थानकांवर CCTV कॅमेरा लावणं, स्वयंचलित पायऱ्या उभारणं अशा सूचना केल्या आहेत.